अमरावती शहर कांग्रेस कमिटी व अमरावती शहर महिला कांग्रेस कमिटी ने पंतप्रधान मोदी व आरएसएस समर्थित भाजप सरकार का निषेध किया। नोटाबंदी देशात आज अराजकता माजल्याचा आरोप शहर कांग्रेस आहे। पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरुद्ध ही मोहीम उघडली असा दावा केलाय, परंतु हा दावा देशवासियांची फसवणूक करणारा असल्याचा शहर कांग्रेस कमिटीने व अमरावती शहर महिला कांग्रेस कमिटीने आरोप केला आहे। त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले। केंद्र शासनाने चलनातून 500 व हजाराच्या नोटा बंद केल्यामुळे आज देशात अराजकता माजल्याचा आरोप अमरावती शहर कांग्रेस कमिटी व अमरावती शहर महिला कांग्रेस कमिटीने केला आहे। गरीब लोकांना, विद्यार्थ्यांना, रोजंदारी करणाऱ्याला, शेतकरी वर्गाला सुद्धा कोणताही व्यवहार करता येत नाही, तसंच चलन बदलण्यासाठी पहाटेपासून बँकेत रांगा लावाव्या लागताहेत। याचा परिणाम म्हणजे गरिबांच्या, मजुरांच्या घरी खाण्यापिण्याची सोय नाही, लहान मुलं उपाशी राहत आहेत, अर्धपोटी खाऊन जीवन जगण्याची वेळ गरिबांवर आली आहे। वयस्कर लोकांचे बँकेच्या रांगेत उभे राहून स्वतःच्या पैशासाठी जीव जात आहेत। आतापर्यंत 51 लोकांचा जीव देशात गेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशाविरुद्ध आपण ही मोहीम उघडली असा दावा केलाय, परंतु हा देशवासियांची फसवणूक करणार आहे असा आरोप शहर काँग्रेस कमिटीचा आहे। पंतप्रधान मोदी व आरएसएस समर्थित भाजपा सरकारचा निषेध अमरावती शहर काँग्रेस कमिटीनं केला आहे। वास्तविक पाहता याचा सगळ्यात जास्ती जो इफेक्ट आहे तो आहे गरिबांवर, जे रोजंदारी करतात, जे रोज चहा आपला अन्नधान्य विकत घेतात, त्यांचा जो आज चिल्लर नाही आहे, ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एटीएमच्या लाईनीत लागतात, बँकेच्या लाईनीत लागतात, आणि शेवटी त्यांना पैसा सुद्धा भेटत नाही। त्यांच्या मोलमजुरीचाही प्रश्न उपस्थित झालाय। शेतकऱ्यांचे हे झालं आहे की त्यांच्या जो चलनासाठी पैसा न राहिल्यामुळे रब्बी हंगामात आता त्यांच्या जो बिया कुठून येतील हा प्रश्न आहे। त्याबाबत आम्ही आज कलेक्टरला निवेदन केलं आहे की त्यांनी याबाबत काही दिवस तरी रेशनच्या दुकानातून यांना मोफत धान्य पुरवठा करण्यात यावा। ज्या प्रकारे आज ही सगळ्या देशात हा प्रश्न उपस्थित झाला की चलन कुठे गेलं, वास्तविक पाहता याचा फायदा श्रीमंतांना झाला आहे पण गरिबांना नाही। श्रीमंत लोक सोनं चांदी आपलं प्रॉपर्टी घेऊन ठेवतात, त्यामुळे त्यांच्यावर काही इफेक्ट झाला नाही आहे। पण आजची परिस्थिती अशी आहे की 1978 साली सुद्धा ज्या प्रकारे स्वर्गीय पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी बंद केली होती 1000 नोट, त्याचप्रमाणे त्यानंतर सुद्धा आज जर तुम्ही काढलं तर इतके ब्लॅक मार्केटिंग होऊन राहिली होती, तेव्हा हे सगळे कुठे झोपले होते। आज तसं पाहिलं तर हे निवडून सुद्धा जे आले मोदी साहेब इतके आणि जे खासदार निवडून आले ते फक्त त्यांचा जो ब्लॅक मनी असल्यामुळे आले, हे तितकंच सत्य आहे। आम्ही मोदी सरकारचा, केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत आहे। तर हे जे शहरात आणि सर्व देशात सगळे थैमान माजलं आहे की 500 आणि 1000 नोटामुळे कसं सगळं आमची एक महिला भगिनी सगळी जनता त्रस्त झाली आहे। आता ह्या सगळ्या नगर परिषदच्या निवडणुका येऊन ठरल्या आणि या नगर परिषदच्या निवडणुकीत प्रचार न करता सर्व जे उमेदवार, सर्व जनता ही रांगेत उभी आहे आणि याचा कुठेतरी या सरकारने विचार करून यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे। ब्लॅक मनी करत आहे, पण ब्लॅक मनीच्याच भरोशावर हे सगळं सरकार इथे स्थापन झालेलं आहे। म्हणून आम्ही या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा इथे निषेध करतो।